न्यूज में आपका स्वागत है। इस खबर पर एक नजर। भंडारा जिला लाखनी तहसील के ग्राम पोहरा के पीएससी में डॉक्टर बडोले की दवाखाने में मौके पर मौजूद न होने से पोहरा ग्राम वासी कुरेशी फत्तू छवारे को समय पर इलाज नहीं मिल पाया। मरीज के परिजनों ने पोहरा दवाखाने में 40 से 50 मिनट डॉक्टर बडोले का इंतजार किया तथा दवाखाने में नर्स और कंपाउंडर ने डॉक्टर से संपर्क करने की काफी कोशिश की, लेकिन डॉक्टर ने न कॉल उठाया और न ही घर पर मौजूद थे। काफी मशक्कतों के बाद मरीज के परिजनों ने मरीज की हालत गंभीर होने के कारण लाखनी सरकारी दवाखाने ले जाने का निर्णय लिया। उन्हें क्या मालूम था कि पोहरा दवाखाने में डॉक्टर समय पर मौजूद न होने के कारण मरीज की हालत गंभीर होगी। पोहरा दवाखाने से आरोग्य केंद्र लाखनी ले जाते समय रस्ते में ही मरीज ने दम तोड़ दिया। यह घटना पोहरा ग्रामवासियों को पता चलते ही ग्रामवासियों ने आरोग्य केंद्र पोहरा में पहुंचकर डॉक्टर बडोले को निलंबित करने की मांग की। इस घटना से पोहरा ग्रामवासियों ने जब तक डॉक्टर को निलंबित नहीं किया जाएगा तब तक पोहरा ग्रामवासी आरोग्य वधिनी केंद्र पोहरा में बैठे रहेंगे। इसकी सूचना लाखनी पुलिस विभाग को प्राप्त होते ही ग्रामवासियों को शांति से रहने की सूचना दी। यह मंजर शाम 6 बजे से रात 11 बजे तक चलते रहा। अंत में गाँव वासियों को तथा मृतक के परिजनों को आय व्यय प्राधिकारियों ने ग्रामवासियों को आश्वासन देते हुए यह लिख के दिया कि जिस डॉक्टर के कारण यह घटना हुई है उसे निलंबित किया जाएगा तथा पोहरा आरोग्य केंद्र में अच्छे डॉक्टर का चयन किया जाएगा, जिसके बाद घटनास्थल पर शांतता हुई और मृतक के परिजनों ने इस आश्वासन पर संतुष्ट होना पड़ा। पोहरा में यह घटना पहली बार नहीं दोबारा हो रही है, जिसके चलते गांव में काफी रोष नजर आ रहा था। यदि इसी प्रकार जान बचाने वाले डॉक्टर को भगवान माना जाता है तो इस डॉक्टर को क्या कहा जाएगा? क्यों डॉक्टर अपनी मनमानी करते हैं? क्यों बार बार मरीजों की जान से खेला जा रहा है? इन डॉक्टर के कारण और कितनी जानें गंवानी पड़ेगी? क्या इसकी सूचना जिला चिकित्सक अधिकारी को नहीं? क्या जिला चिकित्सक अधिकारी कोई कार्यवाही करेंगे या ऐसे ही चलते रहेगी डॉक्टर की मनमानी? नाम बताओ। मैं फारूक भाई, पूरा रहवासी। मैं लगभग 4:30 बजे मेरी चाची है, इनकी तबीयत खराब हो गई। यहाँ घर पे तो हमने प्राथमिक उपचार केंद्र पूरा लेके गए। वहाँ ले जाने के बाद में उनका बीपी लो या नर्स वगैरह ने चेक किए तो बीपी लो है करके उनको बताया और हमने डॉक्टर साहब को फ़ोन करना चालू किया तो डॉक्टर साहब फ़ोन उठाए नहीं। लगभग आधा घंटा पेशेंट वही पोहरा पीएससी में पड़ा रहा। उसके बाद उन्होंने रेफर स्लिप दिए। रेफर स्लिप लेके मैंने फिर आनन फानन में लाखनी लेके गया, लेकिन जाते समय रास्ते में उन्होंने अपना दम तोड़ दिया। किस कारण डेट हुई सब कुछ बताया? नहीं, उनको अटैक आ गया है। अरे, आपका कहने का मतलब है सही समय उनको उपचार होता? उपचार नहीं हुआ ना, हमने आधे से एक घंटा डॉक्टर साहब की राह देखे वहाँ, लेकिन डॉक्टर उपलब्ध नहीं होने के कारण ये इसके पहले भी यहाँ ऐसी घटना होते जा रही है। तुमचा नाव सांगा? माझा रामेश्वर कोंडूजी अंबादे, मी पोहरा येथील तंटमुक्ती अध्यक्ष आहे। सर, ह्या अगोदर सुद्धा आमच्या गावामध्ये पोहरा पीएससीमध्ये 10 तारखेला सिद्धार्थ थूल म्हणून पेशंट आले होते। तर त्यांची इथं आल्यानंतर कोणते डॉक्टर किंवा कोणते नर्स यांच्या माध्यमातून त्यांचा कोणताच औषधोपचार झाला नाही आणि त्यांना मग इथून लाखनीला नेतेवेळी ते रस्त्यातच मावळे मरण पावले। त्यानंतर आज रोजी 5/25/2019 आज इथं फत्तूबाई छवारे यांची पत्नी यांची तब्येत खराब झाल्यामुळं ते गावातनं घरून आपल्या चालत दवाखान्यापर्यंत आल्या। इथं येऊन त्या पाऊन तासापर्यंत त्या औषधोपचार काय होईल ह्याच्याकरता ते थांबल्या, पण त्यांच्याकडं कोणत्याच डॉक्टरनं किंवा नर्सनं कोणत्याच प्रकारचा औषधोपचार केला नाही। सर, ते शेवटी परिस्थिती नाजूक असल्यामुळं गावातनं कोणीतरी मदत केली आणि त्यांच्या माध्यमातनं ते लाखनीला भ्यांनी दवाखाना डॉक्टर गिरेपूजेकडे घेऊन गेले आणि तिथं त्या एक्सपायर झाल्या। पण आमच्या इथं हे वेळोवेळी मागच्या राऊंडला सुद्धा इथं डॉक्टर बडोले म्हणून आहेत, त्यांच्याच इथं ड्युटीवर असताना 10 मार्चला सिद्धार्थ थूल हे मरण पावले आणि आज रोजी 25 तारखेला सुद्धा डॉक्टर बडोलेच इथं ड्युटीवर हजर असताना त्यांची कोणत्या प्रकारचे औषधोपचार न करता ह्या आमच्या गावच्या नेत्याने आमच्या काकू ह्या आज इथं मरण पावल्यात। आणि गावकऱ्यांची मागणी आहे की इथं हे डॉक्टर पाहिजेत नाही। ह्या अगोदर डॉक्टर पातुरकर होते, पूर्ण गाव त्यांचं नाव घेत आहे, आणि तशी वर्कर आमच्या गावला पाहिजेत, हे डॉक्टर आमच्या इथं नाहीत, म्हणजे पाहिजेच नाही, अशी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे।
परंतु आज रोजीपर्यंत आता आम्ही सायंकाळी 6 वाजेपासून 5 वाजेपासून इथं आहोत, आता 9 ते 10 वाजत आहे, अजून आरोग्य विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कोणतीही व्यक्ती कोणतेही अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत। तरी आमच्या ग्रामवासियांची मागणी आहे, जिथपर्यंत आमच्याकडं कोणतीही अधिकारी येऊन आमचं समाधान करणार नाही तेथपर्यंत आम्ही ग्रामवासी इथं ठियात आणून बसणार आहोत, हीच आमची मागणी आहे। नाव सांगा तुमचं। मी कुमारी एसके लुटे, सब सेंटर कनेरीला कार्यरत आहे, पण माझी शनिवार दिवशी इथे ड्युटी असते, त्याच्यामुळे मी सकाळी 9 वाजता ते 6 वाजतापर्यंत ड्युटीवर कार्यरत असते। तर पेशंटबद्दल पुरेशा फत्तू छवारे वय 50 ह्या पेशंट 4:30 वाजता माझ्याकडे आल्या। तर त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडे दाखवलं तर बी पी लो आहे। तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ लेटू द्या पेशंटला, नंतर मी पुन्हा बी पी चेक करते। तर थोडा वेळ ठेवलं मी आणि बी पी चेक केलं पेशंटचं, तर मला लोच वाटलं। मग मी म्हटलं की म्हणजे वीज काय दिलं तिथे ट्रीटमेंट, त्यांनी सांगितलं की ग्लुकोजचा पावडर आम्ही दिलेला आहे। तर मी म्हटलं आता ग्लुकोजचा पावडर दिलेला आहे तर ते काही देत नाही, पण ओ आर एस माझ्याकडे आहे तर ते देऊ शकते, कारण त्याच्याशिवाय मला दुसरं काही समजतच नाही। तर मी ओ आर एस दिलं, नंतर मग थोडा वेळ झोपू दिलं, आणखी पुन्हा बी पी चेक केलं तर ते थोडं नॉर्मल वाटलं। तर मी म्हटलं की नॉर्मल आहे, आणि चेस्ट पेन पण त्यांनी सांगितलं की मला चेस्ट पेन खूप होत आहे आणि बॅक पेन पण होत आहे। तर ते मला काही समजलं नाही कशामध्ये होत आहे, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की तुम्हाला चेस्ट पेनसाठी आर एच लाखणीला जावं लागेल। कोणते डॉक्टर होते? कार्यरत डॉक्टर बडोलेंना मी फोन केला होता एकदा की पेशंट अशा अशा प्रकारचा आलेला आहे, तर त्यांनी फोन रिसीव्ह नाही केला। नंतर दुसऱ्या सिस्टर एल एच व्ही होत्या इथे, त्यांनी पण फोन केला तर त्यांचं पण उचललं नाही। काय नाव आहे तुमचं? माझं नाव बी यू गहाने। कोणत्या पदावर आहेत तुम्ही? मी परिचारक पदावर आहे। नेमकी काय झालं होतं पेशंट आल्यानंतर? इथं पेशंट आले होते, पेशंट इथं बेडवर आणलं, त्यावेळेस मी चिठ्ठी काढून दिली, नंतर सरांना फोन केला पण सरांनी फोन रिसीव्ह नाही केला। त्यानंतर माझ्या फोनची बॅटरी नव्हती, मी चार्जिंगवर लावला, सिस्टरला फोन लावा म्हटलं, सिस्टरने फोन लावला, त्यांचा पण रिसीव्ह नाही केला, दुसऱ्या सिस्टरने केला, त्यांचा पण रिसीव्ह नाही केला। मग घरी गेलो मी, घरी सरांचे वडील होते, त्यांनी सर बाहेर कुठेतरी गेले आहेत असं सांगितलं, नेमके कुठे गेले आहेत ते म्हणजे नाही सांगितलं त्यांनी। मग मी वापस आलो यांना तसंच सांगितलं। पेशंट किती तास राहिला इकडे? पेशंट जवळपास 40-45 मिनिटं राहिलं। 45 मिनिटं त्याच्यानंतर त्याला कुठे पाठवलं? त्याच्यानंतर सिस्टरने रेपरशिप लिहून दिली, यांच्यापैकीची एक होते, त्यांनी विचारलं की चेस्टसाठी चांगले डॉक्टर कोण आहेत सध्या असावं, तेच म्हणाले की गिरीपुंजे कसे आहेत, म्हटलं गिरीपुंजे एक मला तेच माहीत आहेत, बाकी दुसरे नाही माहीत म्हटलं, मग ते घेऊन गेले। सध्या किती वेळ तुम्ही डॉक्टरची वाट पाहिली होती? तरी 35-40 मिनिटं जेपर्यंत पेशंट होता त्यापर्यंत तुम्ही डॉक्टरची वाट पाहिली होती।